गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकींचा मृत्यू झालेला आहे। या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यापूर्वी गंभीररित्या जखमी झालेले होते, मात्र आता त्यांच्या मृत्यूची बातमी आपल्या सगळ्यांसमोर येते। वांद्रे इथल्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवरती गोळीबार झालेला होता, या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे अपडेट्स आपल्यापर्यंत येतात। अमोल मिटकरी देखील आपल्या सोबत आहेत। अमोलजी, बातमी पाहिल्यानंतर धक्का बसणं हे साहजिक आहे आणि आता बातमी देखील समोर येते की गोळीबारात बाबा सिद्दीकींचा मृत्यू झालाय। अमोलजी, इतकं वाईट वाटतंय की अक्षरशः रडायला येत आहे। तुम्ही सांगताय की त्यांचा मृत्यू झालाय, आता ही कितपत खरी गोष्ट आहे मला नाही कल्पना। कारण अचानक सकाळपर्यंत किंवा काल सयाजी शिंदेच्या पक्षप्रवेशाच्या वेळी स्वतः बाबा सिद्दीकी होते। आता यावेळेस काय आमचे शब्द पण गोड केले आहेत की अशा प्रकारे गोळीबारात जर त्यांचा मृत्यू झाला असेल तर की बाप फार भयंकर आणि फार दुर्दैवी आहे। त्याच्या पलीकडे मला काही बोलता येईल असं वाटत नाही, कारण माझ्या भावना त्याबाबत आता नक्कीच। अमोलजी, साहजिक आहे की बारामतीच्या मागच्या कार्यक्रमात स्वतःची सीट मात्र बैठ आणि क्या करताय तू, घर पे कोण कोण आहे, माझ्या गाडीवरील माग त्यांनी हल्ला केला। त्यावेळी पहिला फोन करून त्यांनी एक वडीलकीचा आधार कुछ धर्म थांबते रे साथ अशा पद्धतीने ते बोलले होते। आणि अचानक आज संध्याकाळी एखाद्या व्यक्ती घराच्या बाहेर बरोबर आहे। पक्षाची किती मोठी हानी असल्याचं वाटतं अमोलजी? मोठी हानी झालेली आहे। बाबा सिद्दीकींमुळे पक्षाची मजबूती आमची आली होती, त्यामध्ये खूप मोठी हानी झाली आणि ही बातमी दुर्दैवाने छोटी असावी ती आता मीडियावर अशीच ईश्वराकडे प्रार्थना आहे। पण असं जर झालं असेल तर न भरून निघणारी हानी आहे आणि आमची शब्द गोष्टच आहे। नक्कीच अमोलजी, खरोखर धक्कादायक बातमी आणि ती पचवणं देखील शक्य नाही आहे, कारण पक्षाची हानी होत असते, वैयक्तिक आपला मित्र गमावल्याची देखील हानी होत असल्याचं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत असतं। मात्र गोळीबाराच्या घटनेमध्ये जर बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याचा आता आपल्या सगळ्यांसमोर आलेलं दिसतं आहे। तीन व्यक्तींकडून बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार करण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्यापैकी दोन जणांना अटक केल्याचं देखील भाई जगताप यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं होतं। मात्र पक्षासाठी ही खरोखरच धक्कादायक बाब म्हणावी लागेल अमोलजी। आणि या संदर्भातलं जे वृत्त आहे ते आपल्या पक्षाकडून आपल्यापर्यंत कळवण्यात आलेलं आहे का? अमोल मिटकरी यांनी आता बोलणं सध्या टाळलेलं दिसतंय, त्यामुळे हा धक्का पचवणं प्रत्येक कार्यकर्त्यासाठी, प्रत्येक नेते मंडळींसाठी अतिशय जिकरीची बाब ठरताना दिसतेय। तर बाबा सिद्दीकींच्या छातीवरती गोळी लागल्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली होती, मात्र या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू देखील झालेला आहे। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींची खऱ्या अर्थानं हत्या करण्यात आलेली आहे। यावेळेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बाबा, खरं तर बाबा सिद्दीकींवरती गोळीबार आणि त्यात त्यांचा झालेला मृत्यू, काय पहिली प्रतिक्रिया? माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी कनेक्ट करण्याचा संपर्क करण्याचा देखील प्रयत्न करणार आहोतच। मात्र वांद्रेमध्ये राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवरती गोळीबार झालेला आहे। या गोळीबारामध्ये त्यांची हत्या झाल्याचा आता निष्पन्न झालेला आहे आणि बाबा सिद्दीकींचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे। आणि ज्या ठिकाणी त्यांच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी स्वप्नील यावेळेला पोहोचलेले आहेत। स्वप्नील, काय अपडेट्स येत आहेत लीलावती रुग्णालय परिसरातून? आमचे प्रतिनिधी स्वप्नील या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतीलच, मात्र बाबा सिद्दीकींवरती 2 ते 3 राऊंड फायरिंग झाल्याचं देखील कळतं आणि बाबा सिद्दीकींच्या छातीवरती गोळी लागल्याची माहिती मिळते आहे। सुरुवातीला त्यांना प्राथमिक उपचारांसाठी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचं देखील निष्पन्न झालेलं आहे। बाबा सिद्दीकी यांच्यावरती हा जीवघेणा हल्ला करण्यात आलेला होता, 3 जणांनी त्यांच्यावरती फायरिंग केल्याचं समोर आलेलं होतं, त्यापैकी 2 जणांना अटक करण्यात आल्याचं समोर येताना दिसतं आहे। खुद्द भाई जगताप यांनी लोकशाही मराठीशी या संदर्भातली माहिती शेअर केलेली आहे। तर राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींची हत्या झाल्याचं आता निष्पन्न झालेलं आहे। स्वप्नील, आपले प्रतिनिधी रुग्णालयाच्या बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर स्वप्नील, काय सविस्तर माहिती आहे? दाखल करण्यात आले रुग्णालयामध्ये, मात्र सीपीआरला एक प्रतिसाद देत नाहीये, त्यामुळे एकूणच या ठिकाणी रुग्णालया बाहेर आपण बघितलं तर सध्या
कार्यकर्ते असतील बाबासाहेब यांच्या समर्थक असतील यांच्यामध्ये आता कुठेतरी एक दुःखाची लाट पसरल्याचं पाहायला मिळते. सर्व कार्यकर्ते आयपीएल अधिकारी भावूक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूण गर्दी आहे ती आता या लिलावती हॉस्पिटल वाढत चालल्याचं पाहायला मिळते. एकूणच डॉक्टर अधिकृत प्रतिक्रिया कधी देतात येऊन जास्त वाट जी आहे त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते पाहतात. मात्र एकूण सर्व कार्यकर्त्यांमध्ये आता एक चर्चा सुरू झाली म्हणजे बाबा सिद्दीकी हे आता आपल्यात राहिले नाहीये, बाबा सिद्दीकी आपल्याला सोडून दिल्यात अशा प्रकारची चर्चा ही आता या ठिकाणी कार्यकर्त्यांसमोर पाहायला मिळते. एकूणच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती जर बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आता एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे की आपले बाबा सिद्दीकी हे आता कसे आहेत नक्की काय. प्रत्येकालाच या ठिकाणी आत्मसात जाण्याचा प्रयत्न करताना आपल्याला तिथे पाहायला मिळतं. प्रत्येक जण बाबा सिद्दीकी यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आतमध्ये रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करताना बघतोय. मात्र एकूणच जे बाबा सिद्दीकी यांचे कुटुंबीय आहेत त्यांचे जवळचे कुटुंबातले आहेत त्यांनाच फक्त या ठिकाणी आतमध्ये सोडण्यात येतो. पोलीस असेल किंवा अधिकृत जे डॉक्टरांची बुलेटिन असेल ती लवकरात लवकर जारी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी सुद्धा आता होते. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती देत असून डॉक्टरांची अधिकृत बुलेटिन काय आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बरोबर आहे, डॉक्टरांचं या संदर्भातलं अधिकृत अशा प्रकारचं बुलेटिन येईलच. मात्र त्यांच्याच पक्षाचे असलेले काही नेते आपल्याशी संपर्कात होते आणि झालेला गोळीबार अतिशय दुर्दैवी असल्याचं म्हटलं आणि पक्षाची देखील मोठी हानी होताना दिसेल. मात्र बाबा सिद्दीकी यांचा चाहता वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये होता. खरं तर स्वप्नील, त्यांचा चाहता वर्ग असेल किंवा त्यांच्यासोबत असलेले त्यांचे कार्यकर्ते आहे त्यांची देखील गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यापैकी काहींची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचू शकते का किंवा किती मोठ्या प्रमाणामध्ये बाबा सिद्दीकींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटल बाहेर परिस्थिती तुम्ही पाहत आहात? हॉस्पिटल बाहेर आता गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे. एकूणच प्रत्येक जो चाहत आहे त्यांचे समर्थक आहेत तर समर्थकांची आपण बाजू आहे ती मांडूया. त्यांची प्रतिक्रिया ती सुद्धा सांगू. एकूणच काय त्यांना वाटतं बाबा सिद्दीकी यांना गोळीबार झालेला आहे, काय तुमच्या मनामध्ये आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, काय नक्की तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? नक्कीच त्या ठिकाणी बंदोबस्त वाढवल्याचं देखील आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे. आमचे प्रतिनिधी रुग्णालय परिसरातील संपूर्ण परिस्थिती दृश्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. स्वप्नील, अशाच प्रकारे त्या ठिकाणची परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुमची दृश्य यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रातली जनता पाहते आहे. तर दुसरीकडे मी आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवतोय, ती म्हणजे वांद्रे इथे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी आपल्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावरती तातडीनं गोळीबार करण्यात आलेला होता. गोळीबार ज्यावेळेला सुरू झाला त्यापैकी काही गोळ्या या थेटपणे त्यांच्या छातीचा वेध घेत असल्याचंही पाहायला मिळालेलं होतं. त्यांच्या छातीमध्ये लागलेल्या गोळीनंतर मात्र त्यांची हत्या झाल्याचं आता निष्पन्न झालेलं आहे. सुरुवातीला प्राथमिक उपचारांसाठी लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू करण्यात आलेले होते. मात्र लीलावतीमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांच्या मृत्यूची धक्कादायक बातमी ही समोर येत असल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे एसआरए प्रकल्पाच्या वादामधून हा गोळीबार झाल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर एसआरए प्रकल्प आणि त्या संदर्भामध्ये काय काय घटना आणि गोष्टी आहेत त्या देखील समोर येताना दिसतील. तर दुसरीकडे अभिनेते संजय दत्त हे त्या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय. संजय दत्त यांचं कुटुंब आणि बाबा सिद्दीकी यांचे फार जवळिकीचे संबंध होते आणि राजकारणापलीकडचे असलेले हे संबंध आणि त्या दृष्टीनं त्यांच्या हत्येसंदर्भातली येत असलेली बातमी आणि त्यानंतर तातडीनं अभिनेते संजय दत्त हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तर दुसरीकडे आणखी एक अपडेट आपल्याला येत आहेत की 15 दिवसांपूर्वीच त्यांच्या जीवाला धोका असल्याचं देखील वृत्त समोर आलेलं होतं आणि त्यातूनच ही गोळीबाराची घटना घडलेली आहे का याचा देखील तपास येत्या काळामध्ये स्पष्ट होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यांना या धमकीनंतरही वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली होती. मात्र वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था असताना देखील त्यांच्यावरती हा गोळीबार नेमका होतोच कसा आणि गोळीबारामध्ये त्यांची हत्या केली जातेच कशी ही अतिशय गंभीर बाब आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे. वांद्र्यातल्या झिशान सिद्दीकींच्या ऑफिसबाहेर हा गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. सिद्दीकींवरती 3 राऊंड फायर करण्यात आलेले होते आणि त्यापैकी एका गोळीनं त्यांचा मृत्यू झाल्याचं देखील स्पष्ट होताना दिसतंय. तर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूची देखील अपडेट आपल्यासमोर येते आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं होतं. नीलमताई गोरे यावेळेला आपल्यासोबत आहेत. नीलमताई, सिद्दीकींवरती गोळीबार आणि गोळीबारानंतर झालेला मृत्यू, एका बाजूला हत्या असल्याचं देखील बोललं जात आहे, काय पहिली प्रतिक्रिया? पूर्ण करून टाकून दुःख देणारी वेदनादायी अशी घटना आहे. मगाशीच वाहिन्यांवरती मी पाहिलं होतं की अशा पद्धतीने त्यांना गोळी झाडण्यात आलेली आहे, परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचं काही उपचार चालू आहेत, त्यामुळे मनात आशा होती की
ते बरे होतील आणि स्वतः आणि स्वतः त्यांचे कुटुंबीय या प्रश्नामध्ये नक्कीच न्याय मिळवून घेण्याच्या साक्षी म्हणून काय ती वस्तुस्थिती समोर येईल. परंतु त्याच्या आधीच ही घटना आलेली आहे झालेली आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल मी श्रद्धांजली तर व्यक्त करते, परंतु प्रश्न असा आहे की आता पोलिसांच्या अखत्यारीमध्ये आणि कायदा संपूर्ण न्याय संस्थेशी संबंधित हा आता प्रश्न झालेला आहे. त्यांचे कुटुंबीय आणि पोलीस यामध्ये त्या संबंधित व्यक्ती जे आहेत संशयित म्हणा आरोपी म्हणा त्यांना ताब्यात घेतल्यावरती अजून चित्र स्पष्ट होईल याबद्दल. पण एक आहे की ते आधी ज्या पक्षामध्ये होते तिथून त्यांचा काही दिवसापूर्वी इकडे प्रवेश झालेला होता. मी माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे अनेक वर्ष मी त्यांना मंत्री म्हणून सुद्धा असं म्हटलं जातं मी माहिती घेतली. मी आपल्याकडे येतोच मात्र तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ते बरे व्हावेत यासाठी डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया होती ती. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेमध्ये ते म्हणतात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र खरं तर ही धक्कादायक बाब आहे की मृत्यू झालेला आहे. नीलमताई, अगदी काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर 15 दिवसांपूर्वी त्यांना धमकी देण्यात आलेली होती, त्यानंतर वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली असताना देखील झालेली हत्या अतिशय गंभीर बाब आहे. नीलमताई, एक भाग असा आहे की लोकप्रतिनिधी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील यांना एक असं होतं की तुम्ही लोकांपासून जोडले गेलेले असता. बरोबर आहे. तुम्हाला जरी धमकी आली तरी आता धमकी आली तरी बाहेर एखादा माणूस दुःखी गरीब आला असेल तर तुम्हाला त्याला भेटावंच लागतं. प्रत्येकावर तुम्ही संशय घेऊ शकत नाही. मोठमोठ्या सभा कार्यक्रम असतात तिथे तुम्ही वावरत असता, तिथे खूप उत्साहाने आणि प्रेमाने आलेले कार्यकर्ते असतात, त्यांना तुम्ही दुखवू शकत नाही. त्यामुळे अशी थोडीशी एका बाजूला आव्हानात्मक परिस्थिती असते आणि दुसरीकडे काही लोक अलीकडे क्राईम मध्ये किंवा गुन्हा कसा घडवायचा याच्याबद्दलची माहिती घेऊन त्यामध्ये विश्वासघात कसा करता येईल हे बघून त्यामध्ये गैरफायदा परिस्थितीचा घेतात, विशेषतः समाजकंटक जे आहेत ते. काही वेळेला एखादा लॉंग टर्म माणूस राजकारणात काम करतो त्यावेळेला असंही घडलेलं असतं की 4 कामं होतात एखादं काम होत नाही. प्रत्येक काम एक आमदार संपूर्णपणाने अगदी सगळं राज्य चालवल्यासारखं चालवू शकत नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या तपशील जेव्हा समोर येईल त्यावेळेला अजून चित्र स्पष्ट होईल. परंतु या प्रकारनी त्यांचा मृत्यू व्हावा असं त्यांची आतापर्यंत कधी मला प्रतिमा वाटली नव्हती की कुठले वादविवाद किंवा त्यांच्यामुळेशी जोडल्या गेलेल्या काही गोष्टी होत्या. त्यामुळे विशेषतः अजून एक गोष्ट बोलकी आहे याच्यामधली की याच्यात मला मी आता 20-22 वर्ष राजकारणात आहे, पक्षांतर केल्याबरोबर हे घडत आहे, हे सुद्धा थोडस त्याच्यामधून एक सांकेतिक काही त्याच्यात मुद्दे आहेत का हे पुढच्या काळामध्ये स्पष्ट होतील. बरोबर आहे. याचा तपास मात्र कुठल्या प्रकाराने व्हायला हवाय. राजकीय क्षेत्रामध्ये असलेली व्यक्ती त्यात उणीदुणी तर नेहमी होताना दिसत असतात, एकमेकांवरती टीका टिप्पणी पण होते. जर जीवघेणा हल्ला होत असेल तर मात्र प्रत्येक राजकीय व्यक्तीसाठी ही अतिशय गंभीर घेण्यासारखी बाब आहे. नीलमताई, याबद्दल असं आहे की आपले मुंबईचे जे CP आहेत स्वतः विवेक फणसळकर आहेत, स्वतः माननीय आपले DG आहेत रश्मी शुक्ला आहेत, स्वतः गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, आपल्याकडे जवळजवळ फार मोठ्या प्रमाणामध्ये अनुभवी IPS अधिकाऱ्यांची मोठी फौज आहे. मुंबईमध्ये आहे, महाराष्ट्रात आहे, ज्यांनी अनेक अशी घटना हाताळलेल्या आहेत. अशा वेळेला कशा पद्धतीने धागेदोरे आवळायचे हे सगळं त्यांना माहिती आहे. त्यामुळे मी त्याच्यामध्ये काही सल्ला त्यांना देणं योग्य नाहीये. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलेलं आहे त्यांच्या संदर्भामध्ये, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं कसं हाताळायचं ह्याच्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत आणि त्याच्यामधून नक्कीच ते हाताळतील परिस्थिती. आणि घडायला नको होतं हे खरं आहे, परंतु आपण पाहिलं की दुर्दैवाने आपले मोठ्या पदावर असणाऱ्या अनेक व्यक्तींना संरक्षण असून सुद्धा काही वेळेला ते कमी पडतं किंवा विश्वासघात केलेला असतो किंवा त्यांच्या सवयी भेटणं त्यांचा दिलखुलास कुठल्याही त्या व्यक्तीचा स्वभाव याचा गैरफायदा घेतला जातो. परंतु मला एक जरूर वाटतं की ज्यांना संरक्षण पुरलं नसेल तर त्याबद्दल सुद्धा चौकशी होईल की का नक्की अशी घटना टाळता कशी आली असती. बरोबर आहे नीलमताई. मात्र आता जी परिस्थिती आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते, लीलावती रुग्णालयाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये आणि त्यांचे जे कार्यकर्ते असतील त्यांचे समर्थक असतील मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहे. लोकशाही मराठीच्या माध्यमातून काय आवाहन करावंसं वाटतंय त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि आजची जी परिस्थिती खरं तर दसरा मेळावे आणि त्यानंतर घडलेली ही अतिशय दुर्दैवी घटना. नीलमताई, मला असं एक तर अतिशय मी स्वतःही दुःखी आहे. कार्यकर्त्यांना असं सांगेन की मी दुःख आणखीन त्यातून अशा पद्धतीने
जे दिवस रात्र लोकांच्यासाठी झटणारे लोकप्रतिनिधी असतात अशा व्यक्तीचा असा अनपेक्षित ज्याला मृत्यू होतो त्यावेळेला प्रत्येकालाच तीव्र जास्त वेदना होतात. कुणाचे मृत्यू हा दुःखदायकच असतो पण अशा मृत्यूतून अनेक प्रश्न तयार होतात. तर अशा प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत थोडं आपण समजून घेतली पाहिजे परिस्थिती. त्यांच्या कुटुंबियांची आजची भावना जी आहे, दिशांना पण मी प्रत्यक्षात अनेक वर्ष ओळखते आणि अतिशय उत्साही व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा, अशा लोकांना उत्तरं मिळून त्याच्यामधून मार्ग आपल्याला चालेपर्यंत सगळी सहानुभूती आणखीन ह्या सगळ्या प्रश्न तर आहेच. पण मी लोकांना आवाहन करीन की यामध्ये स्वतःला आपली भावना जी आहेत त्या तीव्र असल्या तरी सुद्धा आपण योग्य त्यांनी काय सांगितलं असतं. आज बाबा सिद्दीकी जगले आहेत असं आपण धरू, अजून मला कन्फर्म नाहीये न्यूज तुम्ही जी म्हणताय ती, पण मृत्यू झालाय अशी बातमी येते. तर त्यांनी जे आवाहन केलं असतं ना की शांत राहा, तसंच वागलं पाहिजे असं मला वाटतं. आणि या दृष्टीने आपण त्यांनी दिलेला जो काही काम असतं त्या कामाचा आदर करून अशा वेळेला गांभीर्याने हे दुःख आपल्याला त्याचं सामोरं जायला लागेल. बरोबर आहे. नीलमताई, अमोल मिटकरी जे आपल्यासोबत अगदी काही क्षणांपूर्वी होते आणि धक्का बसला त्यांना ज्यावेळेला ही ब्रेकिंग न्यूज त्यांच्यापर्यंत पोहोचली, त्यांनी एक आठवण देखील त्यांच्या बाबतीतली सांगितलेली होती. नीलमताई, राजकीय क्षेत्रामध्ये कुठल्याही पक्षात जरी तुम्ही असलात तरी प्रत्येकाचं एक वेगळं व्यक्तिमत्व असतं. बाबा सिद्दीकी यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुमच्या काही आठवणी आहेत का ज्या प्रेक्षकांना त्यांच्या कार्यकर्त्यांना ऐकाव्यात असं वाटतं? बाबा सिद्दीकी मंत्री असताना काही काळ मंत्री होते आणि मंत्री असताना ते उत्तर द्यायचे आणि मंत्री असताना गंभीर प्रश्न विचारला तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य असायचं. तर त्या स्मितहास्यामुळे काय व्हायचं की समोरचा माणूस चिडलेला असला तरी तो सुद्धा जरावानी शांत होत असे आणि त्याच्यामुळे सरकारमधले जे मंत्री असतात त्यांची नेहमीच थोडीशी, कुठलंही सरकार असो, एक थोडीशी अवघड परिस्थिती असते पण त्याची उत्तरं ते त्यांच्या परीने व्यवस्थित द्यायचा सातत्याने प्रयत्न करत होते. आणि कधी सभागृहामध्ये ते चिडलेले आहेत किंवा परिषदेमध्ये येतील त्यावेळेला काहीतरी निघून गेलेले आहेत उत्तरं टाळून, असा कधी आम्हाला अनुभव आला नाही. त्यामुळे बाकी वैयक्तिक म्हणता येतील अशा फार आठवणी माझ्याकडे नाहीयेत, परंतु सभागृहामध्ये त्यांचं जे काही मुद्दे मांडायचे ते त्या त्या भागातल्या परिसरातले आणि कोविडच्या काळामध्ये लोकांना केलेली मदत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये, ही लोकांच्या कायम लक्षामध्ये राहील असं मला वाटतं. नक्कीच, खरं तर त्यांच्या चेहऱ्यावरती असलेलं स्मितहास्य ही खरं तर त्यांचं गुणवैशिष्ट्यच म्हणावं लागेल आपल्याला खऱ्या अर्थाने. मात्र ज्या प्रकारे त्यांची तळमळ होती कार्यकर्त्यांना घेऊन किंवा सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याची आणि आता राजकीय झालेला प्रवेश आणि त्यानंतर झालेली ही हत्या, खरोखर गंभीर बाब आहे. आशिष शेलारही त्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून यावेळेला पाहतो आहोत. नीलमताई, आपलं मी तुमची अँकर म्हणून भाग होते का काय असं मला वाटायला लागलंय, तर मी तुमची रजा घेते. मी या दुःखात सहभागी आहे आणि एक विधान परिषदेचे उपसभापती शिवसेना नेता म्हणून यासाठी जे काही माहिती करावी लागेल त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री असतील, आम्ही स्वतः असोत, या सगळ्यामध्ये आम्ही लक्ष घालून अशा घटनांच्या संदर्भात, विशेषतः अजितदादांच्या बरोबर काम करायला लागल्यावर ही घटना झाली म्हटल्यावर अजून एक वेगळाच त्याच्यामध्ये सगळे मुद्दे समोर येऊ शकतात. नक्कीच, पण याबद्दल निष्कर्ष कुठला काढणं योग्य नाहीये, तर मी आपल्या सहवेदना व्यक्त करते आणि इथे थांबते. नक्कीच, धन्यवाद नीलमताई, आपण सविस्तरपणे बोललात आमच्यासोबत. विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी दिलेली ही सविस्तर प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवलेली होती. स्वप्नील आपले प्रतिनिधी जे आहेत ते रुग्णालयाच्या बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्वप्नील, काय त्या ठिकाणची परिस्थिती? आशिष शेलारही नुकतेच त्या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे, अनेक नेते मंडळी देखील दाखल होण्याची शक्यता आहे. काय तुम्ही पाहताय त्या ठिकाणी? स्वप्नील, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? स्वप्नील यांच्यापर्यंत आपला आवाज यावेला पोहोचू शकत नाहीये, मात्र जी दृश्य स्वप्नीलच आपल्यापर्यंत पोहोचवतात ती मी पुन्हा एकदा आपल्यापर्यंत सांगेन. ते म्हणजे असं की राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. त्यानंतर लीलावती रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र रुग्णालयामध्ये नेण्यापूर्वीच गोळीनं त्यांचा वेध घेतलेला होता, त्यामध्ये त्यांचा मृत्यू देखील झालेला आहे. छातीवरती गोळी लागल्यानं बाबा सिद्दीकींचा मृत्यू झाल्याचे अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहे. त्यानंतर राजकीय नेते मंडळी हे हॉस्पिटल परिसरामध्ये दाखल होत असल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. अगदीच त्यांचे घरोब्याचे संबंध असलेले अभिनेते संजय दत्त हे देखील पोहोचलेले आहेत. संजय दत्त यांच्या पाठोपाठ त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत, ते म्हणजे आशिष शेलारही सत्ताधारी पक्षामध्ये असताना देखील झालेला हा गोळीबार आणि गोळीबारानंतर झालेला मृत्यू
त्याची येणारी बातमी राजकीय विश्वामध्ये खळबळ उडवून देणारी या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे कार्यकर्ते समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्पिटल परिसरामध्ये दाखल होत असल्याचा आपण हळूहळू या वेळेला पाहतोय. पोलीस सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे कारण मृत्यूची बातमी कळल्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे समर्थक रुग्णालय परिसरामध्ये दाखल होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे. मुंबईतल्या वांद्रे परिसरामधील लीलावती रुग्णालयाच्या बाहेरनं टिपलेली ही दृश्य आपण थेट पाहतो आहोत लोकशाही मराठीच्या माध्यमातून. तर त्यांच्या मृत्यूची घटना घडल्यानंतर तातडीनं लगेचच बाबा सिद्दीकी यांच्यावरती उपचारार्थ त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं होतं. मात्र गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचं देखील स्पष्ट झालेलं आहे. आणि त्या संदर्भातल्या राजकीय प्रतिक्रिया तर आपण पाहणार आहोतच. तर दुसरीकडे मात्र त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावरती दाखल होताना दिसत आहेत. अगदी काही क्षणांपूर्वी आशिष शेलार हे देखील दाखल झालेले आहेत. तर संजय दत्त हे देखील त्यांच्या कुटुंबियांसोबत सहवेदना व्यक्त करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं आपण बघतोय. तर नेमका हा घटनाक्रम काय आहे तो देखील आपण समजावून घेण्याचा अगदी थोडक्यामध्ये प्रयत्न करूयात. पुत्र अभी स्वयं वर्तमान में विधायक है, पूरी की पूरी सरकार उनके पास है. अगर ऐसे लोगों की जान सुरक्षित नहीं है तो यह सरकार आम आदमी को सुरक्षा क्या देगी. अगर अपने विधायक को, अपने पूर्व मंत्रियों को ये सरकार के लोग कानून व्यवस्था के दायरे में रखते हुए सुरक्षित नहीं कर सकते तो गृह मंत्री देवेंद्र फडणवीस जी आप इस्तीफा दीजिए. आपको एक पल भी गृह मंत्री बने रहने का कोई अधिकार नहीं है. एकनाथ शिंदे जी आपको मुख्यमंत्री बने रहने का कोई अधिकार नहीं है. मुंबई की सड़कों पर दिन दहाड़े गोलीबारी, दो दो तीन तीन राउंड गोली हो रही है, लोगों को मारा जा रहा है, लोगों को शूट एट साइट किया जा रहा है. ये कानून व्यवस्था आप देना चाहते हैं मुंबई को? ये कानून व्यवस्था देना चाहती है महायुति सरकार मुंबई का और महाराष्ट्र को? शर्म आनी चाहिए इस महायुति की सरकार को. पन्नास खोखे एकदम ओके, ये बदनामी अभी झेली रहे हो, अब खून खराबा शुरू करवा दिए हो. मतलब जो अपराधी है उनको कोई खौफ नहीं है? कोई सलमान खान के घर के बाहर फायरिंग कर रहा है, कोई बाबा सिद्दीकी जैसे पूर्व मंत्री और पूर्व विधायक को गोली मार दे रहा है, मार के घायल कर दे रहा है. पता नहीं घायल है कि उनकी मृत्यु हो चुकी है, भगवान करे सब सही हो. लेकिन जिस प्रकार ये घटनाएं सामने आ रही हैं, मन व्यथित है कि राजनीति को कितना गंदा बना दिया है महायुति वालों ने और भाजपा की गंदी नीतियों ने. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची असलेली प्रतिक्रिया आपण यावेळेला पाहिलेली आहे. तर बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. 2 ते 3 राऊंड फायरिंग झाल्याची माहिती देखील प्राथमिक आपल्यापर्यंत येत असल्याचं दिसून येतं. तर गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांकडून 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे. या गोळीबारामागचं नेमकं कारण काय, ही हत्या कुणी घडवून आणली की हत्येमागचं नेमकं कारण काय, हे देखील लवकरच स्पष्ट होताना दिसेल. अगदी 15 दिवसांपूर्वी त्यांच्या जीवाला धोका असल्यासंदर्भातही वृत्त आलेलं होतं. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली होती. वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था असताना देखील बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे आणि बाबा सिद्दीकींवरती 2 ते 3 राऊंड यावेळेला फायर करण्यात आलेले होते. तर या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत येते. तर दुसरीकडे मात्र हा नेमका प्रकार काय आहे ते देखील समजावून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. एका बाजूला आपण ब्रेकिंग न्यूज त्यांच्या हत्येसंदर्भातली पाहतोय, तर दुसरीकडे रुग्णालय परिसरामध्ये आलेले त्यांचे समर्थकही मोठ्या प्रमाणात आहे. तर मुंबईतल्या वांद्रे परिसरामध्ये झिशान सिद्दीकी यांचं ऑफिस आहे, या ऑफिसबाहेरच त्यांच्यावरती हा गोळीबार करण्यात आलेला होता. निर्मलनगर परिसरात झिशान सिद्दीकी यांचं हे ऑफिस आहे. तर 2 अज्ञातांनी सिद्दीकी यांच्यावरती 3 राऊंड फायर केलेले होते. बाबा सिद्दीकी यांच्या छातीवरती गोळी लागली, एक गोळी सिद्दीकींच्या सहकाऱ्याला देखील लागल्याचं कळत आहे. तर सिद्दीकी यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. छातीत गोळी लागल्यानं मात्र रक्तस्त्राव भरपूर प्रमाणामध्ये झालेला होता. रुग्णालयामध्ये पोहोचण्याच्या आधीच बाबा सिद्दीकींचा मृत्यू देखील झाला होता. रुग्णालयामध्ये दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तर गोळीबार करणाऱ्या 2 पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. 15 दिवसांपूर्वीच सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पोहोचवण्यात आलेली होती. वाय दर्जाची सुरक्षा असतानाही सिद्दीकींवरती गोळीबार होतोच कसा आणि गोळीबार झाला त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे हे देखील आता अनेकांच्या पचनी पडत नसल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर त्यांचे सर्व कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये दाखल होत असल्याचं कळत आहे. समर्थकांसोबतच रुग्णालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. आमचे प्रतिनिधी देखील त्या ठिकाणाहून या संपूर्ण घटनेचं सविस्तर वृत्त आपल्यापर्यंत
पोहोचवणार आहेतच आणि त्यांच्याकडूनही अपडेट आपण घेत राहणार आहोतच. मात्र छातीवरती गोळी लागल्यानं बाबा सिद्दीकींचा मृत्यू झालेला आहे. बाबा सिद्दीकींवरती 2 ते 3 राऊंड फायर करण्यात आलेले होते आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. आमचे प्रतिनिधी रुग्णालय परिसरातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्वप्नील आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत. स्वप्नील. रुग्णालय परिसरामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? मला आवाज नाही येत आहे. जे आपण बघतो रुग्णालय परिसरामध्ये सध्या जे आहेत कार्यकर्ते जमलेले आहेत आणि आत्ताच आतमधून एक माहिती समोर आली की बाबा सिद्दीकी यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत आणि उपचारांना ते प्रतिसाद देतात. येतात अद्याप त्यांची मृत्यू आहे ती झाली नसल्याचं माहिती येते. या ठिकाणी उपस्थित जे आतमध्ये रुग्णालयामध्ये जे नातेवाईक आहेत जे त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. एकूणच या माहितीवरती अद्याप विश्वास हा या बाहेर जे कार्यकर्ते आहेत त्यांना बसत नाहीये. मात्र मेडिकल बुलेटिन कधी देता या संदर्भातील विचारणा ही आता या कार्यकर्त्यांकडून होतीये. या ठिकाणी भाजपचे नेते असतील किंवा इतर जे काही जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहेत. बाबा सिद्दीकी यांचे जवळचे कार्यकर्ते असतील आणि जवळचे निकटवर्तीय जे त्यांचे मित्र आप्तेष्ट असतील ते सुद्धा या रुग्णालय परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. बाबा सिद्दीकी यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत अशा प्रकारची माहिती या आतून सध्या देण्यात आलेली आहे. मात्र लवकरच मेडिकल बुलेटिन काढण्यात येईल अशा प्रकारची सुद्धा माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आपण जर रुग्णालयाच्या बाहेर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी ही त्यांच्या कार्यकर्ते परिसरातून आपण आणखी अपडेट्स घेत राहणार आहोतच. मात्र बाबा सिद्दीकींवरती 2 ते 3 राऊंड फायरिंग करण्यात आलेलं होतं. छातीवरती गोळी लागल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि यामध्ये त्यांची हत्या करण्यात आल्याचंही आता समोर येत असल्याचं दिसतंय. 15 दिवसांपूर्वी सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती. धमकी येताच त्यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पोहोचवण्यात आलेली होती. वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था असताना देखील मात्र त्यांचा मृत्यू झालाच कसा हा अवघ्या महाराष्ट्राला या क्षणी सतावणारा प्रश्न निश्चितच असेल. राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या नागरिकांना ज्यावेळेला मृत्यू संदर्भात अशा प्रकारची धमकी दिली जाते जीवे मारण्याची धमकी दिली जाते आणि त्यानंतर मात्र त्यांच्यावरती जर जीवघेणा हल्ला होत असेल तर मात्र कायदा सुव्यवस्था नेमकं करतीय काय असा प्रश्न देखील उपस्थित होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत असतं. तर दुसरीकडे या संदर्भातल्या राजकीय प्रतिक्रिया देखील लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेलच. मात्र रुग्णालय परिसरामध्ये वाढता वाहनांचा आणि कार्यकर्त्यांचा राबता यावेळेला आपण दृश्यांच्या माध्यमातून थेटपणे पाहत असल्याचंही दिसतंय. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे आणि ज्या लीलावती रुग्णालय परिसरामध्ये त्यांच्यावरती उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं होतं त्या परिसरामध्ये आता समर्थक आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असल्याचं देखील आपण पाहतो आहोत. बाबा सिद्दीकींवरती 2 ते 3 राऊंड फायरिंग करण्यात आलेलं होतं. मी आपण यावेळेला पाहतोय ती म्हणजे बाबा सिद्दीकी यांच्यावरती झालेल्या गोळीबारासंदर्भातली. तर बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचं वृत्त सर्वच वृत्तवाहिन्यांवरती आपण या क्षणाला पाहतो आहोतच. तर मुंबईतल्या वांद्रे परिसरामध्ये त्यांच्यावरती हा गोळीबार करण्यात आलेला होता. तर त्या ठिकाणी पोलीस असतील सोबतीला असलेले राजकीय नेते मंडळी असतील त्यांच्या देखील प्रतिक्रिया लवकरात लवकर समोर येणार असल्याचं देखील दिसतंय. तर सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी हरियाणा आणि यूपीतले काही शूटर असल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय. सिद्दीकींच्या हत्याप्रकरणामध्ये एका बड्या गँगस्टरचा सहभाग असल्याचे देखील अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहे आणि वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. या क्षणी आपल्यापर्यंत हे अपडेट्स पोहोचवत आहेत आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे. मीनाक्षी,
घटना जी आहे ती 9:15 घडलेली आहे, कारण बाबा सिद्दीकी जी आहेत आपल्या कार्यालयातून बाहेर पडत होते 9:15. एकूणच कार्यालयाबाहेर ते फटाके वाजवत असतानाच हा गोळीबार झाला असल्याची माहिती मिळत आहे. सध्या आपण पाहतोय की फटाके फोडत असताना अचानक 3 जण त्या ठिकाणी आले, गाडीतून उतरून तोंडावरती त्यांनी रुमाल बांधलेला होता आणि हे 3 जण जे आहेत त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावरती 3 राऊंड फायर केला आणि तिथून त्यांनी पळ काढला. मात्र बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ राम मंदिर होतं आणि त्याच ठिकाणी हा गोळीबार झालेला आहे. विशाल, आपण पाहतोय की बाबा सिद्दीकी यांना छातीत एक गोळी लागल्यानंतर ते खाई कोसळले होते आणि त्यानंतर लोकांनी त्यांना लगेचच तातडीनं लीलावती रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेते आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की 2 जणांना सध्या ताब्यात घेतल्याचं देखील कळत आहे. एकूणच या सगळ्याच माहिती घेत असताना आपण पाहतोय की बांद्रा पूर्व मध्ये हा संपूर्ण खेरनगर परिसर आहे आणि तिथेच ही घटना घडलेली आहे. सध्या आपण पाहतोय की संपूर्णतः लीलावती रुग्णालयाच्या परिसरामध्ये मोठी कार्यकर्त्यांची गर्दी आहे. या सोबतच आपण पाहतोय की उद्या अजित पवार यांचे जे जे कार्यक्रम होते हे सगळेच कार्यक्रमच जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत. स्वतः पार्थ पवार देखील मुंबईकडे रवाना झालेले आहेत. त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आता पोलीस कशा पद्धतीत कारवाई करतायत. एकूणच आपण पाहिलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडून एनसीपीमध्ये प्रवेश केला होता आणि सोबतच आपण पाहतोय की 15 दिवसांपूर्वी त्यांना धमकीचा कॉल देखील आला होता. वारंवार त्यांना धमक्या देखील येत होत्या. पण मात्र नक्की या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आता मुंबई पोलीस कशा पद्धतीत तपास करताय, नेमका कोणाचा यात हात आहे, याकडेच आता मुंबई पोलिसांचा प्रामुख्याने तपास असेल. एकूणच सध्या आपण पाहतोय की कार्यकर्त्यांची मोठी गर्दी लीलावतीच्या परिसरामध्ये पाहायला मिळते. विशाल, आपण पाहिलं तर या प्रकरणात आतापर्यंत 2 आरोपींना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे, कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लीलावती रुग्णालयामध्ये जेव्हा संपर्क साधला त्यावेळी लीलावती रुग्णालयाच्या परिसरामध्ये कार्यकर्ते आणि समर्थकांनी संपूर्णतः तो परिसर जो आहे तो भरलेला आहे अद्यापही आपण पाहतोय. पोलिसांकडनं आपल्याला जेवढी माहिती मिळते त्या अनुषंगाने ही संपूर्णतः घटना जी आहे ती 9:15 घडलेली आहे. त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की सध्या जिशान सिद्दीकी आणि अभिनेता संजय दत्त देखील लीलावती रुग्णालयामध्ये आहेत. मात्र एकूणच पोलिसांचा आता कशा पद्धतीत तपास असणार आहे, कशा पद्धतीत ताण ह्या सगळ्याच आरोपींकडे पोलीस कशा पद्धतीत कारवाई करतात किंवा मग यामध्ये कशा पद्धतीत राजकारण्यांचा कोणी आहे का हात हे देखील पाहणार आहेत. सध्या आपण जिशान सिद्दीकी आणि संजय दत्त हे दाखल आहेत. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते हे देखील तातडीनं लीलावती रुग्णालयात. मीनाक्षी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. यावेळेला मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही घटनास्थळी दाखल झालेले आहेत. ज्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते बाबा सिद्दीकी यांच्यावरती, त्या हॉस्पिटल परिसरामध्ये ते देखील दाखल झालेले आहेत. माध्यमांना ते प्रतिक्रिया देतात का या घटनेसंदर्भात? काय त्यांची पहिली प्रतिक्रिया? लोकशाही नेत्यांची हत्या होते. एका आठवड्याच्या आत 2 हत्या झाल्यात अजित पवार गटाच्या. काय करतायत या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजीनं उत्तर द्यावं लागेल याच. बरोबर आहे. काय झालं आणि आता फक्त स्पेक्युलेशन चाललंय. इतकं पटकन तुम्हाला एक सांगा की जेव्हा आईस वापरतात, इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या नोटिसेस लोकांना पाठवतात, राजकीय विरोध केला तर अटक होते, पण तुमच्या बरोबर राहणाऱ्या नेत्याची हत्या होते आणि तुम्हाला कळत देखील नाही. काय करते गृह मंत्रालय, याचं उत्तर द्यावं लागेल देवेंद्रजींना. महाराष्ट्राचं युपी होतं की काय अशा प्रकारची भीती वाटायला लागली. पुण्यामध्ये झालेल्या अलीकडच्या घटना आणि ही झालेली घटना यातून हे राज्य आता गुन्हेगाराचा अड्डा बनत चाललेलं आहे. हे आता लपून राहिलेलं नाही आणि गुन्हेगारांना संरक्षण देणारे राज्यकर्ते आहेत हेही लपून राहिलं नाही. म्हणून अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत. एक चांगल्या नेत्याला महाराष्ट्राने गमावलं आहे. मी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो.
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.